नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील आपलं ब्रिज कोर्स मध्ये इयत्ता 9वी इंग्रजीच्या ब्रिज कोर्स मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण ऍक्टिव्हिटी नंबर 8 पाहणार आहोत, 8वी ऍक्टिव्हिटी। आतापर्यंत आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये 7 ऍक्टिव्हिटीज आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो, आणि आज आपण 8व्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहोत। 8वी ऍक्टिव्हिटी तिथे लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आपण सुरुवातीला पाहणार आहोत, आणि त्यानंतर त्यामध्ये दिलेली डेमो ॲक्टिव्हिटी असेल, सॉल्व ॲक्टिव्हिटी असेल, ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात ॲक्टिव्हिटी नंबर 8। ॲक्टिव्हिटी नंबर 8, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स। राईट अ कोहिरंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवाइजिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग। मित्रांनो, आजचं या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून लर्निंग आउटकम्स देण्यात आलेलं आहे का, ड्राफ्टिंग असेल, रिवाइजिंग असेल, एडिटिंग असेल आणि फायनलायझिंग असेल, याच्या माध्यमातून आपल्याला एक सुसंगत असा अर्थपूर्ण असा परिच्छेद आपल्याला तयार करायला किंवा लिहायला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, आणि ते लर्निंग आउटकम्स या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे। इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स, एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी, हेल्प द लर्नर व्हेअर एवर ही शी नीड असिस्टन्स। ही जी ॲक्टिव्हिटी आहे तिचं जे काही नेचर असेल ते आपल्याला या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करायची, स्पष्ट करायची, आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला मदत देखील करायची, ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदतीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी त्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं, मदत करायची। इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, रीड द इन्स्ट्रक्शन्स फॉर ॲक्टिव्हिटी केअरफुली। याच्या ज्या काही सूचना असतील त्या काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना वाचायच्या आहेत। कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर डेमो, डेमो सारखंच ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी कम्प्लीट करायची, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी। यूज द लँग्वेज सपोर्ट गिवन इन द ब्रॅकेट्स, ब्रॅकेटमध्ये दिलेल्या लँग्वेजचा सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग करू शकता। लर्निंग ॲक्टिव्हिटी नंबर 1, पहिली लर्निंग ॲक्टिव्हिटी इथे दिलेली, फाइंड द गुड क्वालिटीज ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, ए दिलेली आहे। फाइंड द गुड क्वालिटीज ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, तुमच्या जो काही चांगला मित्र असेल, आवडता मित्र असेल, त्याच्यातल्या चांगल्या क्वालिटीज तुम्हाला शोधायच्या आहेत। ऑनेस्ट, प्रामाणिक, क्लेव्हर, हुशार, टॉकेटिव, ॲक्टिव, लेझी, हार्डवर्किंग, पोलाईट, काइंड, रूड, हेल्पिंग, अरोगंट, अँग्री, हॅपी, टॉल, शॉर्ट, पंक्चुअल, या वेगवेगळ्या गुणविशेष क्वालिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत, आणि याच्या सहाय्याने मग ते आपल्या मित्रामध्ये आपण शोधायचे आहेत। बी दिल राईट मिनिंगफुल पॅरेग्राफ अबाउट युअर फ्रेंड विथ द हेल्प ऑफ अबोव क्वालिटीज, आता याच क्वालिटीजचा उपयोग करून आपल्याला आपल्या मित्राबद्दल लिहायचं आहे। यू मे यूज द फॉलोइंग कन्जंक्शन टू कनेक्ट द सेंटेन्सेस, वाक्य जोडण्यासाठी खालील कन्जंक्शन्स तुम्ही वापरू शकतात, फॉर एक्झाम्पल अँड, देन, बट, ॲज वेल ॲज, हाऊ एवर, दस, ॲज, सो, एट, स्टील, अकॉर्डिंग टू, या कन्जंक्शनचा उपयोग आपण कनेक्टर्स म्हणून करू शकतो, आणि त्या पॅरेग्राफमध्ये त्यांचा उपयोग करून आपण तो पॅरेग्राफ या ठिकाणी डेव्हलप करू शकतो। सॉल ॲक्टिव्हिटी, डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो। माय बेस्ट फ्रेंड, पॅराडाईस इज माय बेस्ट फ्रेंड, ही शी इज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्ड वर्किंग, ही शी इज क्लेव्हर बट अरोगंट, अशा पद्धतीने। तर माय बेस्ट फ्रेंड या विषयावर आपण अशा पद्धतीने देखील या ठिकाणी त्यावर पॅरेग्राफ तयार करू शकतो। गणेश इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्ड वर्किंग, ही स्टडीज इन माय क्लास, वी मेट व्हेन वी वेअर स्टँडर्ड 5, बोथ ऑफ अस वेअर न्यू टू द स्कूल अँड सॅट ऑन द सेम बेंच। गणेश इज क्लेव्हर बट अरोगंट, ही इज ऑनेस्ट ॲज वेल ॲज ॲक्टिव अँड टॉकेटिव, समटाईम्स ही बिहेव्ज जस्ट लाईक अ ड्यूड पर्सन, हाऊ एवर ही इज काइंड, दस आय लाईक ही इज मेनी थिंग्स, सो ही बिकेम माय बेस्ट फ्रेंड, ही इज लेझी बट पंक्चुअल, ही लाईक्स हेल्पिंग अदर्स, ही इज टॉल अँड पोलाईट, अकॉर्डिंग टू मी ही इज गुड, क्लेव्हर, ऑनेस्ट, पोलाईट अँड काइंड, His nature is helping nature, so he gets a place in my heart and become my best friend. Thank you. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण माय बेस्ट फ्रेंड या विषयावर दिलेल्या त्या शब्दांच्या सहाय्याने, त्या कंजंक्शनच्या सहाय्याने, कनेक्टरच्या सहाय्याने आपण या ठिकाणी एक पॅरेग्राफ लिहू शकतो। Now practice frame sentences by using conjunctions such as but, as, thus, still, though आणि although. या कंजंक्शनचा उपयोग करून वाक्यरचना करू शकतो आपण। राईट अ पॅरेग्राफ अबाउट माय फेवरेट टीचर, लीडर, माय फेवरेट टीचर या विषयावर आपण पॅरेग्राफ डेव्हलप करू शकतो।
तो अशा पद्धतीने द टीचर्स आर नॉट ओनली बिल्ड अप अवर कॅरेक्टर्स बट ऑल्सो मूड मोल्ड अवर लाईव्स. सो टीचर्स आर हायली रिस्पेक्टेड इन अवर सोसायटी सिन्स अँसेंट टाइम्स. आय रिस्पेक्ट ऑल माय टीचर्स. हाऊ युअर मिस्टर पाटील इज माय मोस्ट फेवरेट टीचर. ही टीचर्स अस इंग्लिश. ही इज एन एम ए विथ इंग्लिश अँड इज ट्रूली द मास्टर ऑफ हिज सब्जेक्ट. इन द बिगिनिंग ऑफ द इयर अवर क्लास वॉज व्हेरी वीक इन इंग्लिश. वी वेर ऑलमोस्ट ब्लँक इन अ सेन्स बट मिस्टर पाटील इन्स्पायर्ड अँड बूस्टेड अवर कॉन्फिडन्स अँड स्लोली अँड स्टडीली विथ हिज रिमार्केबल नॅक ऑफ टीचिंग इंग्लिश. ही इम्प्रूव्ड अवर इंग्लिश कन्सिडरेबली. हिज सिम्पल अँड इंटरेस्टिंग मेथड ऑफ टीचिंग, हिज कीन इंटरेस्ट इन टीचिंग अँड हिज अफेक्शन फॉर हिज स्टुडंट्स हॅज मेड हिम अ व्हेरी पॉप्युलर टीचर. He loves his work and his students. He is very simple and gentle and never loses his temper. Under his guidance, we prepared posters, wallpapers and projects in English. We can now speak in English with great confidence. He is strict about discipline, but every student knows that it is for our good. He is a smart, well-dressed, neat and clean person. His very presence in the class creates a wave of enthusiasm among the students. He is our friend, philosopher and guide. He helps poor students and tries to understand the family background of every student. It is only because of him that I could get prizes in the inter-school elocution competitions. The whole school respects him for his sweet tongue and spotless character. I am proud of being his student. Thank you. अशा प्रकारे आपण माय फेवरेट टीचर याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी एक पॅरेग्राफ डेव्हलप करू शकतो, लिहू शकतो. नाव एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरेलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली रेनफोर्समेंट. राईट लाईक्स अँड डिसलाईक्स. यूज द पॉईंट्स गिवन बिलो. खालील मुद्द्यांचा उपयोग करून आपण लाईक्स आणि डिसलाईक्स लिहू शकतो. फूड, स्पोर्ट्स, सब्जेक्ट्स, हॅबिट्स, टुरिस्ट प्लेसेस एटसेट्रा. फॉर एक्झाम्पल, आय लाईक इंग्लिश. आय डोंट लाईक टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मला इंग्रजी बोला आवडतं. आय डोंट लाईक टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मला सकाळी उठायला आवडत नाही. अशा प्रकारे स्पोर्ट्स संदर्भात, फूड संदर्भात पण आपण लिहू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या इथं मेन्शन करू शकतो. आय लाईक स्वीट डिशेस. मला गोड पदार्थ खायला आवडत असतात. त्याचबरोबर स्पोर्ट्सच्या संदर्भात पण लिहू शकतात. यस, आय लाईक क्रिकेट. आय डोंट लाईक टू प्ले खो खो और अदर गेम्स विच इज यू डोंट लाईक. तुम्हाला जे आवडत नसतील ते खेळ तुम्ही त्या ठिकाणी डिसलाईकमध्ये लिहू शकतात. आणि ज्या गोष्टी आवडतात त्या लाईक्समध्ये लिहू शकतात. या पद्धतीने वाक्यरचना करून तुमच्या काही सवयी असतील, हॅबिट्स, टुरिस्ट प्लेसेसच्या संदर्भात असेल, यस, त्या संदर्भात पण तुमचे लाईक्स डिसलाईक्स तुम्ही इथे लिहू शकतात, मेन्शन करू शकतात. इव्हॅल्युएशनमध्ये दिलं आहे मित्रांनो, राईट अ पॅरेग्राफ अबाउट युअर स्कूल. तुमच्या शाळेबद्दल पॅरेग्राफ लिहायला सांगितलेला आहे. यू मे यूज फॉलोइंग पॉईंट्स: नेम, नंबर ऑफ टीचर्स, प्लेग्राउंड, लायब्ररी, स्कूल ॲक्टिव्हिटीज अँड फेवरेट थिंग्स. हे या मुद्द्यांचा उपयोग करून आपण माय स्कूल या संदर्भात या विषयावर आधारित एक पॅरेग्राफ आपण डेव्हलप करू शकतो. दीक्षा व्हिडिओ, ई कंटेंट आणि क्यू आर कोड या ठिकाणी दिलेला आहे. एक यूट्यूबची लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली, त्याच्यामध्ये आपण तो व्हिडिओ पाहू शकतो. ई कंटेंट ज्याचा उपयोग आपल्याला नक्कीच ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्यासाठी होईल. मित्रांनो, माय टेक अवे टुडे आय लर्न्ट मध्ये दिले त्यांनी. आय लर्न्ट न्यू वर्ड्स दॅट इज रूड, टॉकेटिव्ह एटसेट्रा. आय लर्न्ट न्यू कंजंक्शन्स दॅट इज हाऊ यूअर, अकॉर्डिंग टू एटसेट्रा. नवीन कंजंक्शन्स आणि नवीन शब्द या ठिकाणी शिकायला मिळाले. पुन्हा या ठिकाणी लर्निंग आउटकम्स दिलेले आहे. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स दिले देण्यात आलेलं आहे. राईट अ कोहेरंट अँड मिनिंगफुल पॅरेग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवायझिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स. Tell the nature of activity. Assist the learner wherever he she needs. Ask the learner to observe the picture carefully. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करायला सांगायचं आहे. आस्क हिम हर टू डिस्क्राइब इट आणि त्याचं वर्णन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचे, त्यांना सूचना द्यायची. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. चित्राचं निरीक्षण करून ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायला सांगायची. लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली, पिक्चर ऑफ एलिफंट, हत्तीचं या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. डिस्क्राईब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ पिक्चर अँड पॉईंट्स.
डिस्क्राइब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एडजेक्टिव्स. खालील विशेषणांच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी त्याचं वर्णन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, बिग ॲनिमल, यस दिस इज द पिक्चर ऑफ एलिफंट, इट इज अ व्हेरी बिग ॲनिमल, इट्स कलर इज ग्रे, अशा पद्धतीने आपण वाक्यरचना करू शकतो. व्हेरी स्ट्रॉंग, व्हाईट लॉंग टीथ, लॉंग ट्रंक, बिग इयर, स्मॉल आईज, अशा प्रकारचे ॲडजेक्टिव्ह सुद्धा आपण उपयोग करू शकतो आणि एक छोटंसं पॅरेग्राफ याच्यावर तयार करू शकतो एलिफंट या विषयावर. देन सॉल्व ॲक्टिव्हिटी, डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो. अँड एलिफंट इज अ बिग ॲनिमल, इट हॅज लॉंग व्हाईट टीथ अँड ह्यूज ट्रंक, अशा पद्धतीने आपण त्याची सुरुवात करू शकतो. इट वाईल्ड्स ॲज वेल ॲज पेट ॲनिमल, विथ इट्स ग्रे कलर, लॉंग टीथ अँड बिग ट्रंक, इट लुक्स व्हेरी ॲट्रॅक्टिव्ह, अशा पद्धतीने आपण याचा उपयोग करून त्याच्या सहाय्याने सुद्धा त्या ठिकाणी पॅरेग्राफ डेव्हलप करू शकतो. प्रॅक्टिस साठी या ठिकाणी दिलेलं आहे एक पुन्हा एक इमेज या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. एक झाड आपल्याला या ठिकाणी दिसतंय, आंब्याचं झाड आहे आणि त्याला आंबे लागलेले आहेत, खूप मोठं झाड आहे. त्याच्या संदर्भात या ठिकाणी यूज द फॉलोइंग पॉईंट्स अँड डिस्क्राइब पिक्चर. खालील मुद्द्यांचा उपयोग करा आणि चित्राचं वर्णन करा. ह्यूज शॅडी ट्री, मेनी ब्रँचेस, स्वीट मँगोज, ह्यूज ट्रंक अँड ग्रीन ब्रँचेस, एव्हर ग्रीन ट्री, अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याचा उपयोग करून आपण या ठिकाणी त्याच्या संदर्भात पण लिहू शकतो मित्रांनो. याचं वर्णन करण्यासाठी या पिक्चरचं काळजीपूर्वक निरीक्षण करून आपण त्याच्यावर अशा पद्धतीने लिहू शकतो. दिस इज अ मँगो ट्री, इट इज व्हेरी ह्यूज अँड शॅडी, शॅडी ट्री, इट हॅज मेनी ब्रँचेस, इट गिव्ज अस डेलिशियस अँड स्वीट मँगोज. This tree has a huge trunk and green branches. We see there are so many mangoes hanging on the branches. It's a evergreen tree. अशा पद्धतीने एक छोटासा पॅरेग्राफ आपण या ठिकाणी तयार करू शकतो. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या ठिकाणी. रेनफोर्समेंट, डिस्क्राइब द मार्केट सीन, यूज फॉलोइंग पॉईंट्स टू डिस्क्राइब द मार्केट सीन. या ठिकाणी एक मार्केटचं चित्र दिलेलं आहे आणि दिलेल्या या शब्दांच्या सहाय्याने या ठिकाणी जे काही पॉईंट्स दिले त्यांच्या मदतीने या ठिकाणी त्याचं वर्णन करायला देखील सांगितलं आहे. क्राऊडी, मेनी शॉप्स, हॉकर्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मार्केटचं एक इमेज, एक चित्र या ठिकाणी दिसतंय. खूप गर्दी आहे, क्राऊडी म्हणजे गर्दी, मेनी शॉप्स, पुष्कळ दुकानं आहेत त्या ठिकाणी, हॉकर्स त्या ठिकाणी फेरीवाले आहेत बरेचसे, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आणि त्या ठिकाणी भाजी मार्केटसुद्धा आहे. फळं दिसतात आपल्याला, भाजीपालासुद्धा त्या ठिकाणी दिसतोय. आणि या शब्दांचा उपयोग करून आपल्याला एक पॅरेग्राफ या ठिकाणी डेव्हलप करायला त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये आपण लिहू शकतो मित्रांनो, दिस इज अ पिक्चर ऑफ मार्केट, दिस इज द प्लेस व्हेअर वी कॅन बाय व्हॉट एव्हर वी वॉन्ट, सो मेनी पीपल व्हिजिट मार्केट प्लेस, देर आर सो मेनी पीपल, इट मीन्स इट इज अ क्राऊडी प्लेस. मग ते शब्द जे आहेत ते आपण तिथं घेऊ शकतो. देर आर सो मेनी शॉप्स, मेनी हॉकर्स आर सेलिंग देअर थिंग्स, त्या ठिकाणी हॉकर्स हा शब्दसुद्धा आपण ॲड करू शकतो. हॉकर्स आर सेलिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स अँड मेनी पीपल्स आर कमिंग देअर टू बाय व्हॉट एवर दे वॉन्ट. त्यांना जे काही हवं आहे त्या गोष्टी विकत घेण्यासाठी बरेचसे लोक त्या ठिकाणी मार्केट प्लेसमध्ये व्हिजिट करतायत. अशा पद्धतीने आपण त्या चित्राचं वर्णन देखील करू शकतो. इव्हॅल्युएशनमध्ये दिलेलं, डिस्क्राइब युअर टाउन, विलेज, कॉलनी. अशाच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या शहराचं, तुमच्या गावाचं किंवा तुमच्या कॉलनीचं वर्णन तुम्ही करू शकतात. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स आणि खालील मुद्द्यांचा तुम्ही उपयोग करू शकतात. कंट्री साईड, रोड्स, त्याचे रस्ते असतील, ट्रीज, वृक्ष असतील त्यांचं वर्णन करा. माउंटेन्स, पर्वत असेल, रिव्हर, वेल, पीपल, प्रोफेशन, टेम्पल अँड मॉस्क्यू. तर या सगळ्या गोष्टींचं तुमच्या शहरामध्ये, कॉलनीमध्ये किंवा गावामध्ये या सगळ्या गोष्टी असतील त्यांचं वर्णन करणारा एक परिच्छेद तुम्हाला लिहायला सांगितलं आहे इव्हॅल्युएशनमध्ये. दीक्षा व्हिडिओ, ई कंटेंट आणि क्यू आर कोडमध्ये त्यांनी एक लिंक प्रोव्हाइड केलेली, त्या लिंकचा उपयोग करून आपण तो व्हिडिओ पाहू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या या ॲक्टिव्हिटीमध्ये नक्कीच करू शकतो. माय टेक अवे टुडे आय लर्न्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, आय लर्न सम न्यू ॲडजेक्टिव्ह, आज मी नवीन विशेषणं शिकलो. आय लर्न हाऊ टू डिस्क्राइब अ पिक्चर विथ द हेल्प ऑफ ॲडजेक्टिव्ह, आणि त्या विशेषणांच्या सहाय्याने चित्राचं वर्णन कसं करायचं हे देखील मी या ॲक्टिव्हिटीच्या सहाय्याने शिकलो मित्रांनो. या ठिकाणी जी पिक्चर्स दिली होती त्याच्या वर्णन करण्यासाठी जी विशेषणं दिली होती त्यांचा उपयोग देखील केला आणि त्यांच्या वाक्यरचनेचा वाक्यरचना करून वाक्यामध्ये त्याचा उपयोग करून या ठिकाणी आपण पॅरेग्राफसुद्धा डेव्हलप केले. तर नक्कीच मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर आपण नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.